नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं रज्जू की रसोईमध्ये। आज आपण बनवणार आहोत हरभऱ्यापासून फुटाणे घरच्या घरी। त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे, हरभरे अर्धा वाटी आणि हे मीठ। मी ह्या मिठामध्ये मी हरभरे भाजणार आहे, बाकीचे तुम्हाला हे पाणी आहे। आपण सर्वप्रथम पाणी घेऊत 4 चमचे। यामध्ये हे मीठ टाकूत, या मिठाच्या पाण्यामध्ये हे हरभरे टाकायचे आपल्याला। थोडा वेळ एक मिनटासाठी याच्यामध्ये आपल्याला टाकायचे, 1 मिनटासाठी ठेवायचे आपल्याला, कारण आपले हरभरे जे आहेत हे पूर्ण असं 1 मिनिट चांगलं असं मिक्स केल्यानंतर आता आपण थोडं 15 मिनिटं ह्याला पाणी सोक करण्यासाठी ठेवू। प्रथम आपण मीठ टाकूत। हे मीठ तुम्हाला वाटत असेल ह्याचं कलर चेंज झालंय, कारण मी हे वापरलेलं मीठ आहे आधी। तुम्ही हे परत परत वापरू शकतात कोणत्या पण रेसिपीसाठी। चला तर मग आता फ्लेम थोडी मोठी करून आपण थोडं ह्याला चांगलं गरम होऊ देऊत। चला तर मग आपलं मीठ गरम झालंय पूर्ण, आता फ्लेम थोडी लो करायची आणि एकच मोठं अशी चणे टाकायचे हरभरा। आणि याला आता मध्यम आचेवरती याला थोडस परतून घ्यायचं, हात चालू ठेवायचं। थोडस मी गॅस मोठा करते। हात चालू ठेवायचे तुमचं, कारण ते खराब होणार नाहीत। हात जर तुमचं थोडं स्लोच केला तुम्ही तर ते लगेच काळे होतील। हे बघा किती सुंदर अप्रतिम असे आपले फुटाणे तयार झालेत घरच्या घरी। आता गरज नाही आहे कोणा बाहेरून करून आणायची किंवा भट्टीमधून। हे बघा सुंदर, आपण बाकीचे राहिलेले पण असेच भाजून घेऊत। आता काढून घेऊत। तर मित्रांनो, आपले फुटाणे तयार झालेले आहेत। तुमचे जर घरचे हरभरा असतील तर त्यासाठी तुम्हाला 1 तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवावं लागतील आणि ते सोक झाल्यानंतर तुम्ही हे प्रक्रिया सुरू करा। हे माझे चणे जे बाजाराचे होते म्हणून मी फक्त याला 15 मिनिटासाठी ठेवले होते। तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सोबत सबस्क्राईब करा।